शनिवार को महाराष्ट्र उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा के अध्यक्ष चंद्रशेखर ने पूर्व विधायक आशीष देशमुख से उनके निवास स्थान पर भेंट ले इस भेंट पर प्रतिक्रिया देते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि देवेंद्र फडणवीस ग्रामीण क्षेत्र में विकास कामों का शुभारंभ व सभाएं ले रहे हैं भाजपा के पास ग्रामीण क्षेत्र के लिए कोई उम्मीदवार नहीं है इसीलिए बाहर से उम्मीदवार लेने की कवायद चल रही है नवीन मैत्री हो तरह असावी असं मला वाटतं कारण काल सावनेरमध्ये सुनील केदारांच्या मतदारसंघात सभा झाली त्यावेळेस ती सभा तिथला उमेदवार आणि तिथलं संघटन मजबूत करण्यासाठीच देवेंद्रजींनी घेतली होती असं त्याचा अर्थ आहे आणि त्या ठिकाणी पर्याय शोधण्याचं काम सुरू असेल आणि पर्याय त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे बाहेरचाच पर्याय आणून पुन्हा उभं करायचं कदाचित त्यांचा प्रयत्न असावा आणि त्या उद्देशानेच त्यांनी आशिष देशमुखाची भेट घेण्याचा प्रयोजन केला असा